शिवाजी महाराज मोठ्या मिरवणुकांनी खुश होणार नाही, किती पोती गुलाल टाकला, मिरवणूक किती मोठी होती म्हणून आनंदित होणार नाही। मिरवणुकीचं एक टोक कुठे आहे आणि दुसरं टोक कुठे आहे, किती मोठी रॅली निघाली म्हणून शिवछत्रपती स्वर्गातून आनंदित होणार नाही। शिवछत्रपती खऱ्या अर्थानं आनंदित होतील त्यांच्या आचरणाचं खऱ्या अर्थानं पालन केलं तर। माझा पारंपरिक वाद्यांना समर्थन आहे, डीजेला विरोध आहे। कोणत्याही महापुरुषाची जयंती असो, डीजे हा फॅशनचा विषय होत चाललाय। रयतेने झाडे लावून लेकुरासारखी बहुत काळ जतन करून वाढविली, त्यासी तोडिली आवरी त्यांच्या दुःखास पारावर तो काय। संकल्प करावा, जेवढी वर्ष महाराजांच्या जन्माला झाले त्यांनी जेवढी जयंती तुम्ही साजरी करत आहात तेवढी झाडं लावायची, केवळ लावायची नाही तर संगोपन करून मोठी करायची। आणि झाडं प्रत्येक वर्षी मोठी होत असताना शिवजयंतीच्या दिवशी त्या झाडाच्या जवळ जाऊन आकाशाकडे एकटक बघायचं आणि सांगायचं, महाराज ही झाडं लावलीत, एवढी झाली, 5 फूट झाली, 7 फूट झाली, महाराजाला याचा आनंद होईल। की शिवछत्रपतींचा पेहराव धारण करणं, त्यांच्यासारखी दाढी राखणं, चंद्रकोर कपाळावरती धारण करणं हा केवळ फॅशनचा विषय होता कामा नये, तो पॅशनचा झाला पाहिजे। शिवछत्रपती केवळ पूजनाचा विषय होता कामा नये, तो आचरणाचा झाला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणत असताना आपण शिवचरित्राचं आचरण करते व्हायला पाहिजे। युवकांना माझं आवाहन आहे की शिवजयंती साजरी करत असताना छत्रपतींना अभिप्रेत असणारी शिवजयंती आपण साजरी करतो का याचा विचार केला पाहिजे। माझा पारंपरिक वाद्यांना समर्थन आहे, डीजेला विरोध आहे। कोणत्याही महापुरुषाची जयंती असो, डीजे हा फॅशनचा विषय होत चाललाय। डीजेचा जो डेसिबलचा आवाज आहे, सातारामध्ये एक दुर्घटना घडली होती की त्या डीजेच्या आवाजामध्ये भिंत कोसळली होती, अनेक ठिकाणी दुर्घटना होतात, हार्ट अटॅक येतो, कानातला टिम्पॅनिक मेम्ब्रेन, कानाचा पडदा फाटतो। हे कल्पना चित्र डोळ्यासमोर उभं करा की छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक निघाली आहे, डीजेचा दणदणाट सुरू आहे आणि त्या आवाजामध्ये एखाद्या अपार्टमेंटमध्ये एखादी गर्भिणी माता भगिनी आहे आणि त्या डीजेच्या हायेस्ट डेसिबलमुळे तिच्या पोटातील बाळाला जर इजा झाली किंवा तिला इजा झाली, काही हार्टचे पेशंट असतात, या गोष्टीला शिवाजी महाराज काय म्हणतील? छत्रपती शिवाजी महाराज वरतून बघत असतील तर या गोष्टीचं ते समर्थन करतील का? मुळीच नाही। शिवाजी महाराज मोठ्या मिरवणुकांनी खुश होणार नाहीत। किती पोती गुलाल टाकला, मिरवणूक किती मोठी होती म्हणून आनंदित होणार नाहीत। मिरवणुकीचं एक टोक कुठे आहे आणि दुसरं टोक कुठे आहे, किती मोठी रॅली निघाली म्हणून शिवछत्रपती स्वर्गातून आनंदित होणार नाही। शिवछत्रपती खऱ्या अर्थानं आनंदित होतील त्यांच्या आचरणाचं खऱ्या अर्थानं पालन केलं तर। आज अनेक ठिकाणी या मिरवणुकांमध्ये मद्यपान केलेले तरुण बेधुंद नाचत असतात। खऱ्या यातना महाराजांना होत असतील की ज्या शिवछत्रपतींनी जगातला हा पहिला राजा, एकमेव राजा की जे आज्ञापत्रामध्ये सैनिकांसाठी दंडक आदेश काढतात की सैनिकांसाठी दारू, गांजा, आफू, कलावंतीनी, बटकीनी चालणार नाही, केलियास डोचके मारले जाईल। मला वाटतं की व्यसनमुक्तीचा संदेश देणारा आणि व्यसनमुक्तीची स्वतःपासून सुरुवात करणारा जगातला पहिला राजा आहे। आणि म्हणून मोगल आणि मराठे यांच्यामधला जर का तौलिक अर्थाने अभ्यास करायचा म्हटलं तर मोगल जनानखाने बाळगत असत, शराब, नाच गाणे, बेधुंद याच्यामध्ये त्यांना यश मिळायचं नाही युद्धामध्ये। इथे मराठे या गोष्टीपासून दूर होते आणि म्हणून त्यांना विजय मिळत जायचा। तर हा फरक फ्रेंच लेखक तत्कालीन प्रवासी अबे कॅरे पासून ते अनेकांनी नोंदवलेल्या आहे। परकीयाने सुद्धा शिवछत्रपतींच्या या संस्काराची दखल घेतली की मराठ्यांना कमीत कमी सैन्यामध्ये अभूतपूर्व यश का मिळायचं, तर तो संस्कार होता। मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं असेल तर व्यसनमुक्ती हा पहिला संदेश प्रत्येकाने आचरणात आणला पाहिजे। व्यसनमुक्त शिवजयंती झाली पाहिजे, डॉल्बीमुक्त शिवजयंती झाली पाहिजे, लेझिम पासून ते
परंपरागत वाद्य वाजवा ना, ती कला जपली पाहिजे, परंतु या गोष्टींना आपण फाटा दिला पाहिजे ज्याच्याने पर्यावरणाचं नुकसान होतं। शिवछत्रपतींनी पर्यावरणाची काळजी घेतली, हा जगातला पहिला राजा की पर्यावरणाबद्दल आज्ञापत्रामध्ये उल्लेख आहे महाराजांचा, तो उल्लेख इतका बारकाव्यानी आहे की उत्तम प्रशासक म्हणून की तळमळ किती आहे, रयतेने झाडे लावून लेकुरासारखी बहुत काळ जतन करून वाढविली त्यासी तोडिल्यावरी त्यांचे दुःखास पारावरतो काय। लेकरासारखी झाडं जतन केली तोडायची नाही एवढा महाराजांचा दंडक होता, आणि तोडायची ती झाडं आहेत आंबा फणसाची ती सुद्धा वाळलेली झाडं कामातून गेलेली योग्य मोबदला देऊन तोडावीत पूर्व परवानगीने। महाराज रयतेची एवढी काळजी घेत होते, पर्यावरणाची एवढी दखल घेत होते, जपत होते। आज शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल तर संकल्प करावा तो पर्यावरणासाठी झटण्याचा, संकल्प करावा जेवढी वर्ष महाराजांच्या जन्माला झाली त्यांनी जेवढी जयंती तुम्ही साजरी करत आहात तेवढी झाडं लावायची, केवळ लावायची नाही तर संगोपन करून मोठी करायची, आणि झाडं प्रत्येक वर्षी मोठी होत असताना शिवजयंतीच्या दिवशी त्या झाडाच्या जवळ जाऊन आकाशाकडे एकटक बघायचं आणि सांगायचं महाराज ही झाडं लावलीत एवढी झालीत, 5 फूट झालीत, 7 फूट झालीत, महाराजाला याचा आनंद होईल। शिवछत्रपतीने आयुष्यात जोपासलं ते स्त्री दाक्षिण्य। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान केला। आज फॅशन निघाली आहे शिवछत्रपतींसारखी दाढी राखण्याची, आज फॅशन निघाली आहे शिवाजी महाराजांचे बिल्ले छातीवरती लावण्याची, आज फॅशन निघाली आहे राजमुद्रा असलेली अंगठी किंवा लॉकेट घालण्याची। माझा फॅशनला विरोध नाहीये, शिवछत्रपतींप्रमाणे दाढी राखण्याला विरोध नाहीये, चंद्रकोर लावण्याला विरोध नाहीये, प्रश्न आहे की ती जबाबदारी पेलता आली पाहिजे। मी एक उदाहरण नेहमी देत असतो की कपालावरती चंद्रकोर लावणं म्हणजे ही शिवछत्रपतींची एक मोठी जबाबदारी आपण पेलायची सक्षम एक समर्थपणा आपण अंगी बाळगला पाहिजे। हे उदाहरण मी कायम देत असतो की एखाद्या ठिकाणी संकटात सापडलेली एखादी माई भगिनी हजारोंचा जनसमुदाय असताना सहभर तिची नजर की या संकटामध्ये मी अनोळखी कुणाकडे जाऊ मदतीसाठी, तर तिची भिरभिरती नजर एवढ्या मोठ्या भाऊगर्दीमध्ये शोधायला लागेल ना, एवढ्या मोठ्या हजारोंच्या भाऊगर्दीमध्ये कोणाकडे मी जाऊ ज्याच्या कपाळावरती चंद्रकोर आहे, तो शिवाजी महाराजांचा भक्त आहे, आचरण करत आहे, ती बिंदास्तपणे त्याच्याकडे जायला पाहिजे, आणि तोही चंद्रकोर धारण केलेला शिवभक्त, स्त्री ही मराठ्यांच्या देवालयातील देवता आहे मग ती कोणत्याही जाती धर्माची असो, हा शिवतत्वाचा आचरण करता असला पाहिजे, बोलताही तुला काय समस्या आहे तिला मदत करणारा असला पाहिजे। मला असं वाटतं की शिवछत्रपतींचा पेहराव धारण करणं, त्यांच्यासारखी दाढी राखणं, चंद्रकोर कपाळावरती धारण करणं हा केवळ फॅशनचा विषय होता कामा नये, तो पॅशनचा झाला पाहिजे। शिवछत्रपती केवळ पूजनाचा विषय होता कामा नये, तो आचरणाचा झाला पाहिजे, तर आणि तरच खऱ्या अर्थानं ही शिवजयंती शिवछत्रपतींना अभिप्रेत असणारी शिवजयंती होईल असं मला वाटतं। मी मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना, दर्शकांना, चाहत्यांना मनापासून शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो।